येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 5व्या युवा संसदेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यादरम्यान खासदार गजानन कीर्तिकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे सर्व पुरस्कारांचे स्वरूप होते. नेहरू युवा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कॉमनवेल्थ यूथ कौन्सिल, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने ही संसद होत आहे. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभागी झाले आहेत, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई यासह मराठवाडा या भागांतून 2000 अधिक विद्यार्थी संसदेकरिता पुण्यामध्ये आले आहेत. यंदा संसदेच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथ खडसे हे आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार आमचे जुने स्नेही माननीय महेश म्हात्रे साहेब, विधानसभेतले माझे सहकारी सन्मान्य आमदार राहुल कुल, या ट्रस्टचे प्रमुख. कि नए नए मंत्री बने एक सज्जन जब पहली बार सरकारी कार में बैठे, आणि पूर्वी सरकारी कार ला लाल दिवा असायचा, आता तो नाही आहे, तर थोडं त्यांना बरं वाटलं होतं. आणि त्यामुळे जब पहली बार तो सरकारी कार में बैठे नए नए मंत्री, तब उन्होंने ड्राइवर को कहा कि बेटा आज कार मैं चलाऊंगा. तो ड्राइवर बेचारा डर का मारा विनम्रता से बोला, तो हुजूर मैं उतर जाऊंगा. मंत्री जी ने कहा, भला क्यों? तो ड्राइवर ने कहा, क्योंकि महोदय ये कार है सरकार नहीं, जो भगवान भरोसे चल सकती है. फार मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रमाण वाढलेले आहे, अग्रेसर झाले. राजकारणामध्ये पुढाकार आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना घ्यायचं आणि त्याची जाण असणं त्याला फार महत्वाचं आहे. तो जर उद्देश ठेवून या ठिकाणी जाधवार इन्स्टिट्यूटने हा जो युवा संसद ठेवलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. शिक्षण घेत असताना समाजामध्ये चाललेल्या राजकीय घडामोडी काय किंवा सामाजिक चळवळीमध्ये संघर्ष जो उडतो त्याची कारणं काय, त्या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आहेत. परंतु सर्वच शैक्षणिक संस्था हे कार्यक्रम राबवत नाहीत.